शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला यापैकी कशाचेही दर्शन झाले तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत असं समजा. तुमचा लवकरच शनिदेवांच्या कृपेने चांगला काळ सुरू होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. पण कशाचं दर्शन झालं तर? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शनिदेवांना सूर्यपुत्र आणि कर्मफळदाता म्हटलं जातं. त्याचबरोबर शनी संबंधित अनेक मान्यताही आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याबद्दल भाविकांच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा असते. पण शनी महाराज हे आपल्या कर्माचंच फळ आपल्याला देत असतात. आपली कर्म वाईट असतील तर निश्चितच आपल्याला वाईट फळ मिळेल. त्यामध्ये शनी महाराजांची काय चूक सांगा बरं? नेहमी चांगली कर्म करत जावे म्हणजे शनी महाराज आपल्याला त्याचं चांगलं फळ देतील. मोक्ष देणारे शनिदेवच आहेत. शनिदेव प्रकृतीमध्ये संतुलन निर्माण करतात आणि प्रत्येक प्राण्याबरोबर योग्य तो न्याय करतात. जे लोक अनुचित गोष्टी करतात, अनैतिक गोष्टी करतात, त्यांना शनी महाराज शिक्षा करतात. शनी महाराजांना जुगार खेळणं, सट्टेबाजी करणं, दारू पिणं या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. शनी महाराजांना स्त्रीकडे वाईट नजरेने बघितलेलंही आवडत नाही. खोटं बोलणं, निर्दोष लोकांना त्रास देणं, माता पित्याचा अपमान करणं, सेवक कर्मचारी यांचा अपमान करणं, देवाच्या विरुद्ध जाणं, मुक्या प्राण्यांचे हाल करणं, त्यांना त्रास देणं या गोष्टी शनिदेवांना अजिबात आवडत नाहीत. शनिदेव हे अत्यंत न्यायप्रिय आहेत आणि इमानदार लोकांचीच साथ देतात. इमानदार लोकांच्या मेहनतीला नेहमीच फळ देतात आणि म्हणूनच शनी महाराजांना पृथ्वीचे न्यायाधीश म्हटलं जातं. त्यांना कुणावरही अन्याय झालेला बघायला अजिबात आवडत नाही आणि कदाचित याच कारणामुळे शनिदेवांना लोक घाबरत असतील की कदाचित आपल्या हातून न जाणो काही चूक हो आणि शनिदेव नाराज हो. पण आपण सच्चाईने आणि सचोटीने वागलो तर शनिदेव आपल्यावर नेहमीच प्रसन्न होतील. जर तुम्हाला शनिवारच्या दिवशी यापैकी एकही गोष्ट दिसली तर समजून जा की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या समस्यांचा अंत आता होणार आहे. आणि या काही गोष्टी तुम्हाला दिसल्या तर संध्याकाळच्या वेळी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांची पूजा अवश्य करा. शनिदेवांच्या कृपेने तुमची सर्व दुःख दूर होतील. आता ज्या संकेतांबद्दल मी बोलते आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला संकेत म्हणजे भिकारी. शनिवारी सकाळी कोणी तुमच्या दारामध्ये निर्धन व्यक्ती तुमच्याकडे काही मागायला आली तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मदत केलीच पाहिजे, त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. त्याचबरोबर सफाई कर्मचारी. शनिवारी सकाळी सकाळी जर तुम्हाला सफाई कर्मचारी झाडू मारताना किंवा साफसफाई करताना दिसले तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे. तुम्ही त्यांना काही पैसे नक्की द्या, तुमच्या धनामध्ये सुद्धा वृद्धी होईल. काळा कुत्रा. शनिवारी जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर हे नक्कीच शुभ मानलं जातं. त्या काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा पोळी अवश्य खायला द्या आणि शनी महाराजांची कृपा मिळवा. शनिवारच्या दिवशी अंगणात कावळा दिसला, पाणी पिताना दिसला तर मात्र हे खूपच शुभ मानलं जातं. लवकरच तुम्हाला शुभ समाचार मिळणार आहे असाच त्याचा अर्थ होतो. पण जर शनिवारी कावळा तुमच्या डोक्यावर येऊन चोच मारत असेल तर मात्र हा अशुभ संकेत आहे असं समजा. आणि त्यामुळे नक्कीच तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच तुम्ही अशा वेळी शनी मंदिरात जाऊन देवाची क्षमा मागावी. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणत्याही महत्वपूर्ण कामासाठी जात असाल आणि तुम्हाला रस्त्यात काळ्या गायीचे दर्शन झाले तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत आहे. तुमची कार्यपूर्ती नक्कीच होणार आहे असा त्याचा अर्थ आहे. असंही मानलं जातं की शनिवारी दारावर काळ्या गायीचे येणे सुद्धा शुभ संकेत आहेत. शनिवारी काळ्या गायीची पूजा सुद्धा नक्की करा, त्यामुळे तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.